श्रोतू नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतू, गुरुपौर्णिमेचा दिन म्हणजे प्रत्येक शिष्याच्या जीवनामधील एक सुवर्णमय क्षण असतो. गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर अशाच या मंगलमय गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण श्रवण करूयात श्रीगुरूंच्या कृपेचा, त्यांच्या कृपेने जीवनामध्ये होणाऱ्या अमूलाग्र बदलांविषयीचा एक दिव्याचा अनुभव. आजचा हा अनुभव आपल्यास मेड फॉर मराठी परिवारातील एका सदस्यांचा, एका दत्तभक्तांचा आहे. चला तर श्रवण करूयात त्यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. गुरुपौर्णिमेचा कृपा आशीर्वाद. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम नमन माझे तुझ गणराया भक्तवत्सल कृपाळू गुरु दत्तराया. गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितक्याच तीव्र ओढीने जर आपण भगवंताची सेवा केली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यामध्ये तीळमात्रही शंका नाही. भगवंतांच्या भक्तीचे भाग्य लाभणे हा तर त्या गुरुदेवांचा आशीर्वादच आहे. ते भाग्य नशिबी येणे हे पूर्वजन्माचे संचित तर नक्कीच आहे. नाम घेता घेता, स्मरण किंवा स्मरण करता करता दत्त नाम मुखी येणे यासारखी निस्सीम कृपा नाही. नामस्मरणाची ताकद अगाध आहे. दत्तगुरु हे स्मर्तृगामी आहेत. त्यांचे स्मरण करताच ती भक्तांच्या हाकेला धावून येतात हे त्रिकालदर्शी सत्य आहे. दत्तगुरु स्मरताच धावतो, दत्तगुरु भक्तास पावतो. दत्तगुरूंचे चरण धरू चरण धरू, दत्तगुरु भवता पहरू. याची प्रचिती प्रत्येक भक्ताला येतच असते. अनन्य भावाने या दयावराला शरण केल्यास अंतरात्म्याची हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. दत्त महाराजांच्या अगम्य लीला सर्व श्रुत आहेत. त्यांच्या सर्व लीला आणि त्यायोगे मिळणारी शिकवण यांचा बोध घेऊन आपण आपले कर्म करत राहिलो तर हा त्रिकाल ज्ञानी भक्तवत्सल भक्ताचा पाठीराखा बनून आपल्या जीवनाची सार्थक नक्कीच करतो. योग क्षेमम वहम्यहम. जे भक्त अपार श्रद्धा आणि विश्वासाने श्री दत्तात्रयांना मनापासून शरण जातात त्यांच्या कल्याणाची आणि संरक्षणाची जबाबदारी हा परमात्मा घेत असतो. गुरुबीन नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार. उत्पत्ती स्थिती आणि लय ज्यांच्या अधीन आहे अशा या सद्गुरुरायाची गोडी जीवनामध्ये आणणारा सर्वस्वी तोच आहे. त्यांच्या कृपेचा प्रसाद भक्ताला अलौकिक अशा परमानंदाची सुखद अशी अनुभूती प्रदान करत असतो. जीवन अगदी दत्तमय होऊन जाते आणि दत्त म्हणजे देणारा असा हा कृपाळू भक्तांच्या झोळीमध्ये भरभरून समाधान देऊन टाकत असतो. इथे मागण्याची काही गरजच उरत नाही कारण प्रत्येक भक्ताची तो काळजी घेत असतो. वाळवंटातील तप्त उन्हामध्ये प्रवास करणाऱ्या वाटसरूला अनपेक्षितरित्या एखादा पाण्याचा झरा मिळावा आणि त्याची क्षुधा तृप्त व्हावी कसे अगदी काल्पनिक वाटते नाही का? परंतु खरंच असा क्षण जीवनामध्ये वाट्याला आला तर मनाला किती प्रसन्नता वाटेल हे आपण शब्दामध्ये नाही सांगू शकणार. असेच काहीसे अनुभव दत्तप्रभूंच्या कृपेने जीवनामध्ये आले. देवाला कधीही न मानणाऱ्या सर्वसाधारण जीवाला भक्तवत्सल जगद्गुरु सर्वप्रथम दत्तभक्तांची पंढरी असलेल्या गाणगापुराला घेऊन जातो आणि त्याच्या अलौकिक रूपाचे दर्शन घडवतो. त्याला पुन्हा पुन्हा भेटण्याची अंतरिम ओढ निर्माण होते आणि या दत्तमय जीवनाचा प्रवास चालू होतो. करता करविता मात्र तो आणि तोच. पूर्वजन्माची पुण्याई फळाला आली म्हणूनच त्यांचे कृपाछत्र भाग्याला आले.
दत्तक्षेत्रांचे महात्म्य आणि तेथे येणारे अनुभव भक्ताला पुन्हा पुन्हा त्या स्थळी जाण्यासाठी प्रेरित करतात. गुरुकृपेने मलाही गाणगापूर, माहूर, नरसिंहवाडी, औदुंबर, अक्कलकोट, गिरणार, पिठापूर आणि कुरोपूर या दत्तक्षेत्रांना जाण्याचा योग आला. गुरुदेवांची प्रथम दर्शनी झालेली गाणगापूर आणि संगमक्षेत्रीची भेट बरेच काही शिकवून गेली. तेथे दुपारी 12 वाजताची आरती झाल्यावर दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर तेथे माधुकरी मागण्याचा प्रघात आहे. अहंकार गळून जावा असा तो क्षण होता आणि त्या क्षणाची शुदोरी आज तागायत स्मरणामध्ये आहे. भीमा अमरच्या संगम आणि संगमक्षेत्रीचे औदुंबर स्थान अगदी ऊर्जामय असे आहे. माहूर क्षेत्रीही दत्तप्रभूंच्या अलौकिक दर्शनाची अनुभूती मनाला अप्रतिम असा आनंद देऊन गेली. तदनंतर 2022च्या दिवाळीत गिरनारस्थानी खूप छान अनुभव आले. गिरनार पहिली पायरी ते अंबामाता मंदिरापर्यंत 4 तास श्वानाने दिलेली अखंड साथ, जणू काही प्रत्यक्ष दत्त महाराजच त्या श्वानाच्या रूपात पाठीराखा म्हणून आमची साथ देत होते. रात्री 12 वाजता आलेला वाघाच्या डरकाळीच्या आवाजाचा तो अनुभव, त्या आवाजाने भयभीत होऊन मागे फिरलेले आणि आमच्याजवळ येऊन त्या आवाजाच्या दिशेने कान टवकारून उभे राहिलेले ते श्वान त्या जगतनियंत्याच्या प्रचितीशी साक्ष होती. कारण उगीचच आम्ही गिरनार चढताना वाघाच्या भीतीने घाबरत होतो, परंतु महाराजांनी आम्हाला दाखवून दिले की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बॅटरीच्या उजेडामध्ये आवाजाच्या दिशेने पाहिले तर तेथे काहीही नव्हते. ही सर्व त्यांचीच लीला होती. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची ती रम्य पहाट आणि सकाळी 6 वाजताच्या गुरुशिखरावरील आरतीनंतरचे दत्तगुरु आणि पादुकांचे मनोहारी दर्शन म्हणजे अमृत योगच म्हणावा लागेल. दर्शन घेतल्यानंतर परतत असताना वाटणारा विरह आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा त्यांच्या सान्निध्यात बोलावून आमच्याकडून गुरुचरित्र अमृतातील 14वा, 18वा आणि 52वा अध्याय वाचनाचा घडवून आणलेला योग हा त्यांच्याच कृपाछायेचा साक्षात्कार याची देही याची डोळा अनुभवता आला. 2023च्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिठापूर येथील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे दर्शन आणि 2 दिवसानंतर कुरोपूर या त्यांच्या कर्मभूमीमध्ये घडलेले त्यांचे दिव्य दर्शन म्हणजे निखळ समाधानाची पर्वणीच होती. पुढे या वर्षी गाणगापूर संगमस्थानी गुरुचरित्र वाचन चालू असताना एका भक्ताने ग्रंथावर समर्पित केलेली दक्षिणा आणि प्रसाद आजही दत्तगुरु आणि नरसिंह सरस्वती स्वामींच्या कृपा आशीर्वादाची आठवण करून देत असते. हे आणि असे अनेक अनुभव प्रत्येक क्षेत्री आले. जीवनामध्ये बदल जाणवू लागला. लेखन आणि काव्य करण्याचा कृपाप्रसाद वाट्याला आला. म्हणूनच ध्यानी मनी नसताना स्वामी समर्थ प्रगट दिनी स्वामींनी त्यांच्या भजनामध्ये सुंदर असे काव्य साकार करून घेतले. दत्तगुरूंवर काव्य करण्याची मनीची आस होतीच, केव्हा पूर्ण होईल माहीत नव्हते. क्षणोक्षणी ही आतुरता या मंगलमय क्षणाची वाट पाहत होती. अशातच मागील आठवड्यामध्ये ऑफिसहून परतताना मने विचार आला की 8 दिवसांनी 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, त्या अगोदरच आपणाकडून हे काव्य झाले तर किती छान होईल. गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी त्या वात्सल्यमय गुरुदेवांचा आशीर्वादच मिळेल. खरोखर दत्त महाराज स्मृतगामी आहेत, स्मरण करताच भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. अंतरात्म्याची हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच जाते आणि भक्ताला कृपा प्रदान करतात. मनी हा विचार आल्यानंतर 4 दिवसांनी ही इच्छा पूर्ण झाली आणि सुंदर असे काव्य महाराजांनी पूर्ण करून घेतले. गुरुपौर्णिमेचा हा कृपा प्रसाद म्हणजे त्या गुरुरायांचीच ही कृपा आहे. मी हे काव्य सद्गुरुराया श्री दत्तचरणी अर्पण करतो. कुठलीही योग्यता नसताना हे सर्व त्यांच्या कृपेने घडत होते ह्याचे खूप समाधान आहे. किंबहुना त्यांचा पायिक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी यासाठी अंतकरणपूर्वक त्या दयानिधीकडे प्रार्थना करतो. सूक्ष्म रूपाने का होईना, पण एक आशेचा किरण मनाला त्याच्या सभोवार असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. आज
21 जुलै 2024 गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस, महर्षी वेदव्यास मुनींचा हा जन्मदिवस, आषाढ शुद्ध पौर्णिमेचा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश। गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते। गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु हा असतोच। सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई। आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपले गुरु बनू शकतात। गुरुची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवोभव ही शिकवण दिली जाते। अशा या सर्व गुरूंच्या चरणी नम्र होऊन त्यांच्या सेवेचे भाग्य मिळावे हीच मनोकामना। आम्ही दत्ताचे नोकर, त्यांची खात सुभा कर, कोण काय आम्हा दे, कपाळीचे काय नाही। गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी गुरुदत्तात्रयांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व भक्तांच्या मंगलमय आयुष्यासाठी दत्तचरणी मायेचा आशीर्वाद प्रार्थितो। हे दत्तात्रेया, तुमच्या कृपेने सफल झालेला हा माझा काव्याचा अनुभव मी तुमच्या चरणी समर्पित करू इच्छितो। ही सारी तुमचीच लीला आहे, अशीच कृपा सदैव पाठीशी राहो हीच मनोकामना। गुरुपौर्णिमेचे हे प्रासादिक स्वरूपातील काव्य आपण सारे भक्त गोड मानून घ्याल हीच अपेक्षा। चला तर श्रवण करूयात हे काव्य। गुरु माझा मायेचा सागर, धन्य माता पिता अत्री अनसुया, धन्य माता पिता अत्री अनसुया, जन्म दिला श्री दत्त गुरुराया। माहुर क्षेत्री त्रिमूर्ती अवतरले, माहुर क्षेत्री त्रिमूर्ती अवतरले, देवदेवता हर्षित जाहले। तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, दत्त हा चामूचा तात। काखी झोळी पुढे शुबान, काखी झोळी पुढे शुबान, पाही डोळा वाटे छान, पाही डोळा वाटे छान, माथा शोभे जटाभार, माथा शोभे जटाभार, नेतसे संसार नौका पार। शंखचक्र गदा हाती, शंखचक्र गदा हाती, काय वर्णू या रूपाची कांती। त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ज्ञानसागरा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती ज्ञानसागरा, ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतारा। 24 गुरु करुणी तुम्ही चराचरी, 24 गुरु करुणी तुम्ही चराचरी, शिकवण दिली आम्हा भक्तांपरी। श्री गुरुचरित्र ग्रंथ असे वेदतुल्य, श्री गुरुचरित्र ग्रंथ असे वेदतुल्य, प्राशन करूया अमृत अमूल्य। काय वर्णू श्री गुरुचरित्राची गोडी, काय वर्णू श्री गुरुचरित्राची गोडी, भवसागर तरण्या हीच असे होडी। हे गुरुराया तुझे गोड नाम गाता, हे गुरुराया तुझे गोड नाम गाता, रोम रोम हर्षतो सृष्टीच्या त्राता। दत्त दत्त नामात रंगून जावे, दत्त दत्त नामात रंगून जावे, तुझ्या भजनी चित्त हे स्थिरावे, तुझ्या भजनी चित्त हे स्थिरावे। हे अनसुयासुत अत्रिनंदना, हे अनसुयासुत अत्रिनंदना, स्वीकारावी लेकरांची वंदना। कृपाछायेत तुम्ही द्या हो विसावा, कृपाछायेत तुम्ही द्या हो विसावा, मीपणाचा अहंकार विरून जावा। हे त्रिकालज्ञानी भक्त बसला, हे त्रिकालज्ञानी भक्त बसला, आशीर्वाद द्या हो तुम्ही सकला। नमन अमुषे दत्तगुरूंच्या अवतारा, नमन अमुषे दत्तगुरूंच्या अवतारा, नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ दिगंबरा। पूर्वजन्मीचे पुण्य फळाले, पूर्वजन्मीचे पुण्य फळाले, म्हणून दत्त दत्त नाम वाचा बोले। भक्तीचे फळ देई तू सदा सत्वरी, भक्तीचे फळ देई तू सदा सत्परी, करिता दत्त नामाचा गजर मन मंदिरी।
करिता दत्त नामाचा गजर मनमंतिरी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, वाचे वदता निर्मळ होईल चित्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जळी स्थळी काष्ठी पाषाणी तूच अवतारा। हे दत्तात्रय दिगंबर अवधूत जगजेठी, हे दत्तात्रय दिगंबर अवधूत जगजेठी, नमन माझे तुझ चरणा कोटी कोटी, आशीर्वाद प्रार्थितो लीन होऊन तुझ चरणी, आशीर्वाद प्रार्थितो लीन होऊन तुझ चरणी। गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय शुभदिनी, गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय शुभदिनी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, विजयते श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। आणि श्रोतो, याचबरोबर हा दिव्य असा लेख, हा अनुभव दत्तगुरूंच्या कृपेचा कृपाप्रसाद या ठिकाणी समाप्त होत आहे। आजचा हा अनुभव, हे काव्य, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक अशाच दिव्य अनुभूतीसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त।